लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सध्या थंडीचा कडाका कमी झाला असला तरी अवकाळी पावसानं वातावरणात पुन्हा एकदा गारवा निर्माण केला। त्यातच नाशिकमधील तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये आज पहाटे धुक्याची चादर बघायला मिळाली। संपूर्ण त्र्यंबकेश्वर परिसर या धुक्यात हरवून गेल्याचं मनमोहक आणि विलोभनीय दृश्य आज त्र्यंबकेश्वरमध्ये बघायला मिळत आहे। काल नाशिक शहरासह जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर आणि इतर भागात देखील अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे सकाळपासूनच वातावरणात धुकं दिसत होतं आणि या विलोभनीय दृश्याचा आनंद सध्या नाशिककर तसेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आलेले पर्यटक घेत आहेत। सायली लवटे, नाशिक न्यूज, त्र्यंबकेश्वर।